यवतमाळच्या पुसद तालुक्यातील आसोली गावात तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे. जिल्हा परिषद उपाध्यक्ष बाळासाहेब कामारकर यांच्याच गावातील 250 ते 300 महिलांनी रास्ता रोको आंदोलन करून संताप व्यक्त केला. पाण्याच्या मागणीसाठी प्रशासनाला निवेदन देण्यात आले होते, तरी देखील त्याची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे महिलांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले. परिसरातील गावांना पाणी टंचाई निवारणासाठी निधी मिळत असताना आसोलीकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याने संताप व्यक्त करण्यात आला. आसोली या गावाची जी पाणी समस्या आहे ती मागील 30-40 वर्षापासून आहे. शासनाला आणि प्रशासनाला वारंवार कळून सुद्धा शासनाला आमची कधी मदत केली नाही. आम्हाला 2-3 किलोमीटरवरून पिण्याचे पाणी आणावं लागते. उन्हाळ्यात एवढी आमची दुर्दशा होती की आम्हाला एका हंड्यासाठी मोहताज व्हावं लागते. सगळे कामं धंदे सोडून आम्हाला पाण्यासाठी रानावनात भटकावं लागते. आजूबाजूच्या गावाला 2-3 कोटीचा निधी मिळत आहे, पण आमच्या गावाकडे शासनाचं पूर्णपणे दुर्लक्ष आहे. आमचं गाव नकाशात नाही का? आमच्या गावात माणसं नाहीत का? आमच्या गावात प्राणी आहेत का? हा आमचा एक शासनाला प्रश्न आहे की आमच्या गावात ढोरं जनावरं कोणीच नाही का? आम्ही कीटकनाशक आहो का? आम्हाला पाण्याची गरज नाही का? आम्हाला पाणी द्या, अन्यथा याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करण्यात येईल. धन्यवाद. पाणी पाहिजे. आमचं आंदोलन सगळं महिलांच्या पाण्यासाठीच आहे सर. सर काहीच नाही, जेवण नका, दोन टाईमचं. आमची जिंदगी यातच झाली 40 वर्ष झाली सर. बाकी आम्हाला काही नाही पाहिजे. आम्हाला काही सरपंच म्हणून असं नाही, सरपंच सरपंचावर काहीच अवलंबून नाही.